प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. संजय पाटलांच्या मंत्रिपदाकडे जिल्ह्याचं लक्ष. मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार का? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सलग दुसऱ्यांदा सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या संजय पाटील यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार का याकडे जिल्ह्याचं लक्ष लागले आहे. गतवेळी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कुणाच्याच पदरात मंत्रीपद पडले नव्हते. राज्याच्या मंत्रिमंडळातही सांगली जिल्ह्यातल्या कुणाचीच वर्णी नव्हती. मंत्र्यांच्या जिल्हा अशी ओळख असलेल्या सांगली जिल्हा गेल्या 5 वर्षापासून मंत्रीपदापासून वंचित आहे. नेहमी लाल दिव्याच्या गराड्यात असलेल्या जिल्ह्याच्या पदरात एकही मंत्रीपद आलेले नाही. काँग्रेस सरकारच्या काळात प्रतीक पाटील यांना केंद्रात क्रीडा राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र भाजप सरकारच्या काळात ना केंद्रात ना राज्यात मंत्रीपदाची संधी जिल्ह्याला मिळाली नाही. यावेळी संजय पाटलांच्या रूपाने सांगली जिल्ह्याच्या पदरात मंत्रीपद पडणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आता तरी मंत्रीपदाचा दुष्काळ संपणार का हा खरा प्रश्न आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.